सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. देखो जरा देखो इधर इधर
देखो जरा कोने में कोई है, देखो कोई नहीं, और देखो इधर चलो। शाबाश गणपत, होशी लवकरच हवालदार होशी। जमादारच होशील पठ्या, बोटाला चिंदी बिंदी बांध काय तरी। हवालदार जमादार हौसदार सुप्रिटेंडेंट, आम गरिबांचे शिवा शाप खाऊन राजा पण होशील हो का नाही होणार? कोण गरीब? तुम्ही बाजारपासच्या गरीब, मिळेल त्या सौदाचे खिसे कापणारी तुमची औलाद गरीब। हा हा तेच तर मी म्हणते, खिसे कापतो आम्ही, तुम्ही गळे कापता। ए, तू कोण समजतेस मला? पोलीस, दुसरं कोण? अस बदमाश, चांगलेच उपकार फेरतेस। उपकार? चहा राहण्याच्या चिरीमिरीसाठी सगळेच उपकार करतात। चला की घरी, आता लाजता कशाला हवालदार साहेब? मला तुम्ही अशी थोडी सोडणार, आज नाही उद्या चिरीमिरी वसूल करालच। तुला वाचवली बघाशी, ते चुकलं जरा। चुकलं? सुधारा की तुमची चूक आहेस, बनेल आहेस। चल तुला चौकी बरं चिरीमिरी दाखवतो। चला की, भीते की का तुमच्या चौकीला? भिशील भिशील, मांजर पाठ दिसून खडी फोडायला लागली की भिशील। ते सोडा हवालदार साहेब, तुमच्या खडीने मांजर पाठाने भिवू नका मला। रस्त्याच्या कड्याला फाटक्या पात्रात कुडकुड दिवस काढलेच मी। कशाला? उगीच गंमत म्हणून जरीच्या पैठणीचा कंटाळ आला होता मला, कशाला? पण आता तर मजा आहे ना तुझी? मजा तर रोजच मजा। कुणी वस्कन दारूची चूळ तोंडावर टाकतो, तर कुणी जीवाचा खेळ म्हणून डोईचे कसा कसा उपडतो, आणि आम्ही ही करून हसतो। किती मजा नाही? मेल्यावर तर सगळीच मजा। मग मर की पाहते, आणि तशी नाहीच मेले तर तुम्ही आहातच की का? चल डांबतोच तुला आता कोठडीत। काय 255 असं कावरं बावरं काय बघताय? ए 758 कावरं बावरं मी का तू? दादा पुढं मी कावरं बावरं। अहो 255 जा घरी परत, पुन्हा सापडलीस तर याद राख का? डांबा ना कोठडीत, जाव जाव नाहीतर बतायंगे। जाओ जाओ जाओ। जाओ कोण रे? कोण? कोण नाही, साईट सोडून चालली होती। अरे कोण चालली होती? लारी, मोटर लारी। ही लारी होय? अरे
काही माणसं आल्यात त्या महिनीकडे शेट लोक आल्यात ती गेली कुठे बाहेर काय तर नाही ताटी तर चालली या चलती तेरी तेरी रे तेरी तुझा चावाला मेला का चहा केव्हा येणार येतो येतो ए चावाला तारा नाव मैना आम्ही गाणं म्हणजे गाणं ऐकायला आलो आहे होऊन दे आगली चलो आगली की मैना की विचार को छो कोनो बड़ो लोक मिळालाय का बहु झाली तुझी मिजाज गाणं गाओ नाही तर जातो मी उत्कळ रे दोस्त मैना बाय आता तरी हे पावडी वाल्या गप मैनेला काय समजतोस रे आमच्या मैना बाय करा सुरू हे फटोस हा ठाणा मुगी रे रुपया वाजव छान छान रुपया मैना बाय आता होऊन जाऊ दे हा दिल नवाज मैना वो रागनी इलाफ हाँ साहेब अल्लाह दित्ते खां पड़े तबले पे बघ उडून चालली रात बघ
इसका लुत्फ प्यार में है, इस जवानी का एतबार नहीं। सुन ज़ईफ़ी भी इंतज़ार पंजाबी भाषा से गाना होंगे नहीं नहीं गुजराती भाषा तो होंगे कंसार राखिया बरतारे कारे भगवान पर्याता में खाई आजे कारण ते स्वाद हसे नहीं काल के मखाशे ने कशाला मुजाजी बात कशाला मुजाजी बात बख उन्होंने ताल ली रात देख चंबे ने पहला आइटली का एमकी पंजाबी भाषा आज लुटले मौज बहारा मौज बहारा बेकल नरंगिया तेरी सुगंधिया टूटन तारा कशाला वाह मोतिया वाले हो कशाला उद्दाची बात खोलो आजी खोलो नोयो नो दुआर खोलो आजी खोलो नोयो नो दुआर शंधन आलो बने शंधन मुनीरो बने शंधन मुनीरो रूपे ऐसे छे जो प्रभात होवे आदि ए निशा चूड़ार पास चौताज दुहासे हाय तो ए मोने को हासी बेना Kashala, 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 Kash
मग तू आलीस तेव्हा तुझा नूर काही ठीक दिसत नव्हता मैना बाई। अरे तुझी मैना आज जाणार होती पोलीसच्या कोठडीत। काय आड्यावर धरपकड झाली काय? पण सुटले हो बाई का पोलीसच्या मेहरबानगीनं? पोलीसची मेहरबानगी ती कशी काय बुवा? का कोणाला ठाऊक, दिली खरी सोडून। जरा उमदा होता पोलीस दादा, चहा प्यायला पण घरी येईना। मग नाही आला तर नाही, एवढा कसला विचार करती आहेस? तसं नाही रे, पण कोणाची मेहरबानगी राहायला नको बाबा आपल्यावर। जाऊ दे ग चहा आणू का आणखी? नको, तूच बस जरा बोलत। रामू तू आहेस म्हणून तरी थोडा वेळ मजेत जातो। काय बघतोस? मैनाबाई तुला बघितल्यावर मला माझ्या मेलेल्या बहिणीची आठवण होते बघ, तिचा चेहरा अगदी तुझ्यावानी होता। या समजे आली तूच तेवढी वायली कशी? वायली वाय, पण तू हात कशी आली? कशी आली यावं लागलं। मैनाबाई इथल्या बायकापून तुझं वागणं लई वेगळं वाटत बघ। तू कुणावर रागवत नाहीस, कुणाच्या बी अंगावर खेकसत नाहीस, आणि सगळ्यात म्हणजे तू कवा बी शिव्या देत नाही। थांब, मी देते तुला शिव्या। दे, तू काय बी कर। अगं हात यायला मिळावं म्हणून तर या खालच्या हुटलात रखडतोय ना। जातो, नाहीतर तू मालक वरडल माझ्या नावानं। माझ्या हातातलं पैसा घेतायस? या हातातलं पैसा नाही सुटणार। चाली पैसे घेतेस? किती पैसे तुझ्या पोटाच्या खळग्यात खालो, आता मला खाताव म्हणजे सुटला? सुटतो कसला, मला पैसा देत नाही? बाबांना तुला रस्त्यात टाकले, तवा अण्णाला कुणी लावले? कुणी लावले या घाबरू नये। अण्णाला लावलीस तेच तर उत्तर फेडते, मरत पण नाही गाची पिढा। मी मरू तू मार? पैसे देत नाहीस काय? माया चा
तूच बोंब मारू नकोस, झोप मोडल यायची. घरातली कामं तुम्हीच करताय ती? तसं ना वगैरे. अगं पण माझं जरा ऐकशील तर खरं. काय बी नाही ऐकायचं. आता करशिला कब्बरच्या आणि दिवसभर मला बारडेवर उपकार सांगत बसशील. मी काम केलं तुझं, मी काम केलं तुझं. का नाही उठवलीत मला? तरच मामा. ए चल जा. वय का नाही उठवलीत मला? घरच्या मालकाने तिकडे रात पाळ्या करायच्या आणि मालकिनीनं ताणून झोपा काढायच्या. होय मग बसून राहायचं होतस रातभर झोपूनच्या झोपून आणि वर मला गुरकावतेस. हात भाजल की? गणपत दादा चल बघू. उगीच सतावते सारखे. गणपत हे गणपत आता तूच सांग माझ्या पायी तुझी झोप कधी मोडली आहे का? कोण म्हणतय? ही चितुंद्री तुझी भाची सकाळपासून माझ्या राशीला लागली आहे. येती शुभ करते, येती शुभ करते. आई चहा पाहिजे. आपल्याला देखील पाहिजे. गणपत चाचा अदगर व्हायचे का? बर तुळ भरून खातो. खावा आता. चुळवरून खा, चुळवरून खा. हो ना खावा. सकाळीच नको मला काय खायला. रात्रीपासून काय बी खाल्लं नाही सर. खावा आता. नको. खावा नको. खावा की पत्तईच काय पुतळा बहिणी काय त्याची बतावची? काय नाही तिचं म्हणणं आहे मी आपलं सारखं खात बसावं. मी नाही खात. अगं जर आईची तरी लाज धर. काही लाजू नका मला. चालू द्या तुमच. आई तुम्ही काय
नको नको मला नको म्हणजे हे काय न्यारच प्रेम आहे बुवा. आई काय काय यांचा हा संसार बाबा असा संसार हाच खरा भाग्याचा. हे चेहऱ्या मोऱ्याच प्रेम नाही काळजाच आहे. म्हणजे दिवसातनं 100 वेळा भांडतात हेच वय भांडतात 100 वेळा पण एकाच्या पोटात आण गेलं नाही तर घशाखाली घास उतरत नाही दुसऱ्याच्या. तीच तर मला गंमत वाटते. आज एकमेकांना डोक्यावर घेऊन नाचायचं आणि उद्या तोंड बघायचं नाही असला थिल्लरपणा त्यांना माहित नाही. 30 वर्ष एकमेकांच्या खस्ता काढल्यात त्या. वडाच्या झाडासारखी वादळा पावसातनं वाढलेली माया आहे त्यांची बाबा. हीच खरी माया. कौन तू? हाँ चलो ना घर. किसके घर? तेरे? तू जैसी के घर मैं चलूं? तुम अपने को क्या समझते हो? समझता नहीं मगर. मगर क्या? हम इंसान नहीं? खा नहीं लूंगी तुम्हें. नन्हे मुन्ने को घर ही पहुंचा दूंगी. चलो. अच्छा अच्छा चल. क्या है तेरे घर में मालूम होगा. कहाँ रहती है तू? ए दोन चार चला. अगदी छान ठेवलीस खोली. हा छान छान म्हणजे? मगाशी त्या शेजारच्या खोल्या पाहिल्या त्यांच्यापेक्षा छान आहे. हे काय? काल रात्री तुम्ही मला सोडून दिलीत त्याची बक्षिशी होय. अस अस काल दुगारात बरीच लाट मारली दिसते. लाट म्हणजे मी जुगार खेळते हो? नाही जुगाराच्या आड्यावर देवाच्या पूजेला जातेस. जरा गंमत म्हणून जुगाराच्या आड्यावर गेलं तर काय झालं हो त्याच्यात? गंमत हो. आम्हाला काय तुमच्यासारखा संसार आहे का? मुलं बाळ आहे जीवाची करमणूक करायला. म्हणजे तुला आमच्यासारखं राहावंच वाटतं? नाही तुम्हाला नाही समजायचं ते हवालदार साहेब. उचला उचला ते पैसे. काय कमी झाले का पैसे? बर जातो मी. अहो केवढ्या मोठ्यानं ओरडता की का पोलीस चौकी आहे का? बर जातो मी.
ओळख देख ठेवा हा बालवर साहेब. ओळख फार काटूदा तुम्हाला साहेब. ओळख ध्यान ठेवा म्हटलं फौजदार साहेब. आमची बी ओळख असू द्या म्हटलं सुप्रिटेंडंट साहेब. अरे कुठे घडत कुठे जाणार होतास? नाही बा जरा सांभाळे बाबा इकडं. म्हणजे इकडे काय अगदी लफंग्यांचा भार आहे काय? बाबा लफंगे पत्करले पण या बायका नको. सगळ्या कशा कशा असतील? सगळ्या नाही एकूण हे अशा थपा मारतील अशा भुलवतील खोट बोलतील गळ्यात पडतील विकल पडली तर पैसे देतील सुद्धा पण पाच घेऊन पन्नास काढतील सगळ्या सारख्या. असं नाही काय र बोटाला काय झालं? छे काही नाही जरा खरतटलं होत. आई काय वाची सुतीस तू आता? शिवलेला अमृत महानंदेचा अर्थ खरं नायकीन असून केवढी साध्वी ती. ते तुझं पुराणातलं सोड गाई पण खरंच असल्या बायकात कोणी चांगले असतात का? नाही असणार माणसंच आहेत ना ती त्यात सुद्धा असतात ती चांगल्या. कोणत्या पात्राची चिंगी फाडली या? चाल पोलिसला मारत आहे. आट्यावरचा छापा ठीक जमला. नाव राखलं आपल्या सर्कलचं पठ्ठ्यान. गणपत शाबास तुझी छाती खरी. कस काय बोट तुझं? छान आहे साहेब. अहो 255 ही घ्या तुमची छत्री. अरे च तुझ्या इथे राहिली तू? बरीच सज्जन दिसतेस. सगळेच चोर असतात. एखादा असतो की चांगलं माणूस पण एवढी चांगली असेल असं नव्हतं वाटलं मला. का हो? नाही वाटले तस. मला हे काय वाटतं सांगू? काय भारीच भोळे वाटत तुम्ही मला. भोळा? मी भोळा? भोळा असत तर तुझी पारखच केली नसती बरोबर. बायकांची बरीच माहिती दिसते तुम्हाला. कारभारी मोठी नावे शोधून काढली असेल. नाही नाही म्हणजे? नाही म्हणजे कारभारीनच नाही. मग कसल्या बायकांच्या गोष्टी सांगता? बायकाशी कधी बोललाय तरी का? बोलले म्हणजे पुष्कळ माहिती मला. अहो पण बोलला तरी कोणाशी? कोणाशी म्हणजे? एक आईशी. हो
ती एक बाईच आहे. आणि 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 आईशीस आणि माझ्याशी. काय घर खोडाचा विचार आहे वाटतो? मग रेखोटा कसं आवडतंय? काल आपली गाठ पडली त्याच्या खुणेची ही रेख, आज सकाळी गाठ पडली त्याची ही रेख, आणि ही आत्ताची. ती गाडी घोड्यात नाही फिरायला लागलीस की? कुठे गेली तीस? नाटकाला. हा, बरेच पैसेवाले दिसतेस. हा, मिळतात थोडे गाणे नाचणार पैसे. तरी मला वाटलंच तू काय या इतर बायकासारखी असत असत. हो, नाहीतर कोण बोलला असता तुझ्या बरोबर? डॉक्टर हवालदार साहेब. बरोबर ओळखलं की नाही तू चांगली म्हणून? कसा आहे बघ? आता छान आहे. मग टाकून द्या किती चिंधी. हा खुळा कोण? तू इसकी तनख्वाह में से काट लो. तनख्वाह देने वाले की सूरत देखो. नीचे नहीं ना. गाली ना निकाल, गाली ना निकाल. अभी लाके देता हूँ तेरे चार आने. हवालदार साहब आप चलो मेरे साथ, तुम्हारे हाथ में देता हूँ चार आने. हवालदार साहब ये बदमाश है, तुम्हारे हाथ से भी निकल जाएगा. और ये पता ही है कौन मरेगा. चुप रहो, चल. अरे तेरी आंख में पानी नहीं इतनी मार खा के? हवालदार साहब दुनिया रोने वालों की नहीं. मैना बाई कड़े तिच्याकडून पैसे घेणार तू? म्हणजे ती म्हणजे काय? नाही रे, मला माहित आहे चांगली बाई आहे ती. मैना आपली फार चांगली आहे. आज आपल्या हाताने चहा पाडणार आहे ती. ए असा फुकट चहा पाजते काय? मैना मैना बाय मला एक चार आणू दे. हे किरामो तुम्ही या की चहा घेणार? हो. दाखा दाखा, हाँ आहे.
गाळ झालं की एक शब्द बोलशील तर फोडून काढी फोडून काढी का समजता तुम्ही मला आपली बट्टी की बायको बायको असती तर सोडून काढली भले पण आता सोन मिरवते आणि इकडे 17 जणांच्या गळ्यात पडून पैसे कमावते हो कमावते कमावते तुम्ही कोण मला विचारणार मी कोण बेड्या ठकून अडकवली असती त्या दिवशी म्हणजे मग समजलं असतं मी कोण ते त्या उपकाराचा बदला म्हणून दादागिरी दाखवत आहोत एवढं वाटत होत तर घ्यायचे होते 4 पैसे आणि धरायचा होता आपला रस्ता पैशासाठी वाटेल ते धंदे करायला बाहेर नाही पडलो मी तुझ्यासारखा पैसे नाही तर काय चिंचुके कमावून पोट भरता वाटतं तुम्ही पोटासाठी नाही तुम्ही असे धंदे करी मजा करायला हवी ना मजा तर लाज नाही वाटत मजा म्हणायला गोष्टी सांगतात लांब लांब जिभा काढून सगळे पण कोणी येत नाही मदत करायला माणसाला पुष्कळ येतील पण हवेत कुठं तुम्हाला चटक लागली ना इथली बस करा चटक मजा माहित आहे का तुम्हाला आमच्या काळजात काय मजा होते ती चला मी येते तुमच्या बरोबर चालती हो इथून नाही होत चालती होतेस की नाही होणार कोणाच्या बापाचा रस्ता आहे का हा चल तुमच्या बरोबर हो तुमच्या बरोबर काय 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 तुम्हीच म्हणत होता ना ही मी बाहेर पडले आहे म्हणजे तू आताच्या आता माझ्या बरोबर येणार का नको येऊ का चाचरता का चाचरत नाही पण लोक काय म्हणतील लोक रात्री लांब लांब गप्पा मारताना मेले होते का तुमचे लोक सगळे सारखे जो येतो तो मोठ्या सज्जनपणाच्या गोष्टी सांगतो घटकाभर आपल्या जीवाची करमणूक व्हावी म्हणून देतात वाटील त्या थापा करायला बघतात आम्हाला मोठ्या सती सावित्री ऐकलंय पुष्कळ वेळा मला वाटलं तुम्ही तरी असाल थोडे निराळे एकानं मला या नरकात लोटलं तुम्ही नाही मला वर काढीत रामू चल परत थांब भैया हे भैया राम राम त्या तळीत एखादी रिकामी खोली आहे का खोली चाहिए चलो दाखवतो खोल्या बहुत आहेत पुष्कळ खोल्या आहेत बहुत पण खाली एक दोन आहे साहेब 24 घंटे पाणी धोधो वाहत आहे साहेब 9 बजे दिवाबत्ती बंद रखरख नाही खुशाल झोपून जाओ साहेब जोर किलटच्या क्या बिशात एकटा बाई माणूस ठेवून जावा देखो
कचरा साफ केला की काय सुंदर दिसणार तुमचे करता पेशर. अरे क्या पवन आवत आहे साहेब, आतला सब सामान उडून जाईल. काय भारं काय साहेब, तुमच्यापासून काय ज्यादा घेणार, समजे देतात तोच. 6 रुपया भाडा, 6 रुपया बत्ती का. हा 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 हा, तुमच्यापासून आगाऊ नाही चाहिए, 4 दिवस नी देव. साहेब पोलीस लोक पर विश्वास नाही केला तर जग हसेल हमारा. क्या नंबर क्या आपका? 255. 255. बहुत बहुत अच्छा नंबर है, बहुत अच्छा. राम राम. राम राम. जातो मी आता उजाडेल. पुन्हा येणार ना? हो हो, संध्याकाळी अंधार पडल्यावर. अंधार पडल्यावर बर, तेव्हा तरी याल ना. हो हो, पण तू इथं करणार काय? तुम्ही सांगाल ते. हो, तुला इथं काम, पण काम कसलं आपण बघू ते. पण तुला काहीतरी, हे घे आता पुढचे पैसे, राहू देत तुमच्याजवळ, आहेत माझ्याजवळ थोडे पैसे. बर, पण मला इथे घेऊन आलात, चुकलात असं वाटतं तुम्हाला. छट, मग तुला आणलेस की कशाला इथं, तसं मुळीच नाही. ठेवते तुमच्या बोलण्यावर विश्वास, जा तुम्ही. उजाडायला लागलं, लोक पाहतील तुम्हाला. हो हो. राम राम ना साहेब. राम राम. काय गुलाबी नाही झालाय वाटत इकडं? छेचे, मग चाळीस गुलाकडं. खरच वाटतो तुला याचा विश्वास? मग चालायचं परत? एकदा आले आहे खरे, पाहायचं शेवटपर्यंत. मीच मग मनाला वाटायला नको. तुला वाटतं तू येईल संध्याकाळी? वाटत, वाटून घेतलंच पाहिजे मला तसं. खुळी आहेस तू. अगं जिला उजेडाचं भ्या वाटते या, तू अंधारात काय येणार? पर हात बसून खाणार काय तू? अगं एवढ्याशा पैशानं काय होणार? 3-4 दिवस तरी निघतील. आणि मग? मग काय करायचं ते? अगं काय म्हणजे करणार काय तू? दुसरं काय करणार? चांगल्या माणसाने जर हात नाही दिला तर पटणार पुन्हा त्या नरकात जाऊन पिचत. अंग तापानं फणफणत असलं तरी तोंडाला रंग फासून बसणार. सडल्या किडलेल्या माणसाला सुद्धा या पेठ म्हणणार. कुणी दारुडा ओकला तरी गटारात लोणारी कुत्री जमी हात म्हटले की लांब पडायचं, ये म्हटलं की जवळ जायचं.
आई जगदंबे, तू सगळ्या जगाची आई आहेस, माझ्या लेकाचं लवकर लगीन होऊ दे। तेचा संसार सुखाचा होऊ दे, तुझी कृपा असू दे ग आई माझे। आई जगदंबे मला उजवा कौल दे, आणि माझ्या मनासारखं लवकर होईल असं सांग। आई जगदंबे मला आताच लगीन नाही करायचं, डावा कौल दे आणि माझ्या मनासारखं होईल असं सांग। कबस आई जगदंबे त्याचं ऐकू नकोस, उजवा कौल दे। जगदंब 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 बघ आईनं कौल दिला। जगदंब जगदंब आता तुला लवकर लगीन कराय भाव। मी एक मुलगी बघून ठेवली आहे, चांगली आहे। गणपत ए गणपत गणपत हे बघ, आत्ताच मी गावाकडनं आलो, पाटलानं तुला सांगावा दिला या। या 4-6 दिवसात आलास तरच खंड वसूल होईल, नाहीतर काय बी हाताला लागणार नाही। अस आई हयगय करू नका, धाडा त्याला लवकर। भय बाबा जा, एक दिवस जाऊ नी। बर जातो एक दोन दिवसात रजा घेऊ। राम राम पण जाच लवकर। मी ठेवतोय। म्हणजे ए म्हणजे कुठे म्हणजे काय बघायचं आहे ते बघ काय करता आता बाबा। तुम्ही इथ? अरे तू इकडं कुठ? मी तुमच्याकडे आलो होतो, शेतावर 4-8 दिवसांनी गेले तर नाही का चालायचं? अरे येड्या उद्याच जा, भलत्या कामात हे गे करू नकस, घालून बसशील शेत पोट। बर मामा इथं झोपता वाटत तुम्ही? वय तर काय, येतिया कुठ झोप, पडतो बाहेर बिचारा टाकून खोकत रातभर। म्हणजे रात्रभर पहाराच करता म्हणा ना इथं। अरे गणपत आलो आलो। बरे मामा जातो। अरे इकडे कुठे गेला होतास? जरा मामाकडे गेलो होतो। चल डुटीला। रंगी तटंग चोळी
रंगीत तंग चोणी जर तारी साडी न्यारी जर तारी साडी न्यारी न्यारी आसमान परी लाली फुले गाली नवती तनार आली लाली फुले गाली नवती तनार आली हा हा काय ऍक्टिंग आहे साख कुमारी 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 गुलजार नार न्यारी न्यारी आसमान परी गुलजार नार न्यारी न्यारी ही जात नागिणीची ही जात नागिणीची जादू नयनात भारी जादू नयनात भारी ही जात नागिणीची आनी जात नागिणीची परिणाम भिखारी परिणाम भिखारी जबर जवानी तुझी गड्या जबर जवानी तुझी गड्या कसली भीती तरी कसली भीती तरी हा हा चाख कुमारी 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 गुलजार नार न्यारी न्यारी आसमान परी गुलजार नार न्यारी न्यारी आसमान परी गुलजार नार न्यारी न्यारी बदमाश कसं फसवतेस काय तर काढ पैसे घेतलेत ते काढ काढ पैसे दे काय फुकट घेतले काय पैसे झाली मध्ये मध्ये बरबरते आणि मध्ये येते रामू इत करून बी काय पैसे मिळाले नाहीत अतर बघायची आणखी काहीतरी धडपड करू आई अंबाबाई पैसे मिळायला होत बघ काय बी कर परमैनाबाईला इथल्या घालीत परत यायला लावू नकस तू घे नाही मला नाही खावा तो तर बोलतोस ए बर बर तू जाजेलच घे नाही तिच्याकडं पाठ जोडत नाही तुझी काय पगार घेणार काय बी द्या पोटाला दोन महिने फुकट काम करशील कर आणि दोन महिने खाऊ काय या बाटल्यातले घाण पाणी तुमच्या नाव तेव्हा आपल्या दुकानात काही काम द्याल तर फार उपकार होते ते खरं आहे बाई पण तुमच्यासारख्या बाईला म्हणजे असल्या बाईला आम्हाला नाही ठेवता येणार कारण सभ्य ग्रस्तांचं वळण आमच्या दुकानाकडे हमखास असत कुशाल वाटेल दाखला असेल तो इथं मी चोर नाही काम मागायला आलो होतो काम मागतोय
तुमचे भांडे घासे, दळण दळी काय सांगाल ते करेन, पण मला काम द्या. बरोबर, काही काळजी करू नका. पण आता हिला काम. कुणाला भी नको आहे, जगाला काय भी जरूर आहे आपल्यासारख्या माणसाची, पण आपल्याला जगाची जरूर आहे. नाही ना आले हवालदार साहेब, नाही नाही येणार तू भित्री भागूबाई. मग चलायचं परत. कसला विचार करतीय आणखी? आजचा दिवस वाट बघूया का रे? कसली वाट बघतीयस? अगं मी सांगतो तू नाही येणार. हे बघ, आजचा दिवस वाट बघूया. संध्याकाळपर्यंत अंधार पडल्यावर येतील ते. काय ग मैनाबाई, बत्ती का लावली नाही अशी का बसलीस अंधारात? काय अंधार पडला? नाही पडला अजून अंधार, किती छान उजेड आहे. नाही खुळी आहेस तू, अंधार पडल्यावर म्हणत तू येणार आहे. जणू काय गेलं तीन चार दिवस अंधार पडलाच नव्हता. तू दिवा लावला नाहीस म्हणून काय अंधार पडायचा राहिला नाही. परत पहिल्या जागी का? आता खात्री झाली म्हणून फसले मी. फसलीस म्हणजे? कशाला ढोंग करता, मला इकडं आणून या नव्या जागेत एकटीला सोडलीत, दिवसच्या दिवस तुम्ही तिकडं तोंड लपून बसला. म्हणजे बघावी बघावी माणसानी वाट, निघून जाऊ परत. निदान तुमच्या सारखी माणसं तरी असले फसवेगिरीचे धंदे करतील असं वाटलं नव्हतं मला. मी फसवेगिरी केली? दुसऱ्याला फसवण्यात स्वतःचा जन्म गेला म्हणजे सगळं जगत भामट्याने भरले याचं समजू नकोस. मला माहिती आहे तुमच्या सारख्या बायका कशासाठी एवढा अंधार उडा करतात. काय समजता तुम्ही मला? पैसे मिळवायचे असते तर मी इथं नसते आले. खूप पैसे मिळत होते मला तिथं. मग आलीस कशाला इकडं? वाटलं मला तुमच्या मदतीनं मी नीट मार्गाला लागेन, मला चांगल्या आयुष्याला सुरुवात करायला मिळेल, मी जरा माणसात येऊन पडेन. पण तुम्ही बसला तोंड लपून. तोंड लपून? 10 वेळा इथे मी तुझ्याकडे यायला धडपडलो पण दर खेपेला कुणी ना कुणीतरी हटकतोय. आमच्या तो गावचा थेडा तर पहारात करत बसला बाहेर शेजारच्या खोलीत. त्यालाही आपलं कळलं म्हणजे सगळा गाव भरवणार. आईलाही सांगणार तो, किती झालं तरी मी माणूस आहे,
जगाला भ्यायला पाहिजे मला. काही वाटायला पाहिजे होतं तुला मी फसवे गेली गेली म्हणताना. तुम्हालाही वाटायला पाहिजे होतं मी पैशासाठी तुमच्या पाठीमागे आले म्हणताना. हो हे बघ, मी आता तुला अगोदर सांगून ठेवतो, उद्या मी जाणार आहे शेतावर, दोन दिवसांनी परत येईन. काय आलं ऐकू मला, तीन दिवस आला नाही, आता दोन दिवस शेतावर जाणार, पुन्हा येणार, पुन्हा जाणार, हे सांगण्यासाठी तुम्ही इथे येत आहोत? ही इथली सगळी चाळ मला खायला येते, जो येतो तो टाकाटाका बघतो. धरून ठेवलेलं जनावरच मी, ते काही नाही, मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर शेतावर. माझ्या बरोबर? आणि त्या खेड्यात येणार? म्हणजे छान, लोकांनी तिथे तुला माझ्या बरोबर पाहिले की झालं. पण काही झालं तरी मी इथे राहणार नाही, आणि काही झालं तरी मी तुला शेतावर नेणार नाही. परत आल्याबरोबर येतोच मी इकडं. प्यारी इस दुनिया में. अरे काय अटकल आहे की नाही तुला? अरे काय चालले दिसत नाही इथं? सिनेमा चाललाय होय. हो सिनेमा चाललाय. रेडी सायलेंस गो. प्यारी आहा प्यारी प्यारे इस दुनिया में तू और मैं, मैं और तू. वो देखो कोयल. वो कोयल भी हमारे प्रेम का राग आलाप रही है. देख मेरी जान. कट 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 कट. इथल्या गावातल्या लोकांचे डोके फिरलीत की काय? ए बाई हो बाजूला. हा आले तुमच्या मागोमाग. तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून. आता तुला इथं बोलू नका. आरटी 37 एफएच. प्यारी बघा काट. तू शेतावर आलीस आणि तिथल्या लोकांनी तुला पाहिली तर चालेल. गो 37 एच. काट काट. शेतावरच्या लोकांनी तुला पाहिली तर ते काय म्हणतील मला? हा ते काय पाहिजे ते म्हणू दे. गो प्यारी. सायलेंस सायलेंस. थांब म्हणून मी सांगत होतो. अरे काय 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 माणसाला तर बोलू सुद्धा देते तुम्ही? अरे बाबा माफ कर, महत्वाचा सीन चालू आहे. आमच्या प्रत्येक शॉटला म्हणजे एका तुकड्याला 500 रुपये खर्च येतो. एक फुकट गेला की या बिचाऱ्यांचे 500 रुपये पाण्यात जातील. बोलू नका. ये बरं बरं बोलता छेडे. प्रेम.
बंसी बजाए प्रेम। प्रेम 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 ही हसण्यासारखी गोष्ट आहे नाही का? खरच हे प्रेम म्हणजे काय हो? प्रेम म्हणजे काय हे सांगावं लागतं। प्रेम म्हणजे प्रेम कविराज तुम्हीच सांगा। प्रेम प्रेम म्हणजे ते आकाशातून चंद्रामाग धावणाऱ्या चांदण्याना विचारा, ते मेघाच्या वक्षस्थळाला पिलगणाऱ्या विद्युल्लतेला विचारा। ती पहा कुणासाठी ओरडली ती? आपल्या प्रियकरासाठीच ना। फुलात प्रेम, मुलात प्रेम, प्रेमात प्रेम। हिरो हिरो तुम्ही तुम्ही सांगा कुणाले काला माहिती आहे तुमचं प्रेम? तुम्ही लिहून देता ते आम्ही बडबडतो, तिला विचारा। मुझे क्या मालूम तुम्हारा प्रेम और प्रेम, जल्दी करो हमारा खाना का वक्त हो गया। It's getting late for my lunch. प्रेम, प्रेम। क्या भांड दिखते क्यों नहीं आ रहे लोग? देखा से प्रेम करते हैं। तुम्हें नहीं का प्रेम करी? हट, प्रेम करतोय मला काय उद्योग धंदा नाही वाटत। मग मला कशाला हो आणली तिकडून? म्हणजे मला काय प्रेमाची हुडहुडी भरली होती वाटत तुला पाहिल्यावर? नाही का? मग माशा शेजारच्या त्या म्हाताऱ्या राजीला आणायची होती। मी तुम्हाला तरणीच हवी होती हो? म्हणजे हो हो, लोक तरी काय करतात, मरेल एकत्र प्रेमाच्या गोष्टी सांगतात। तिच्यासाठी मी मरतो, तिच्यासाठी मी मरतो, सगळे तरण्यापुरीसाठी जीव टाकतात, म्हातारीसाठी कुणी कधी मरतोय? खरं आहे, कशाला बघतील म्हातारीकडे? अंगात असते जवानीची मस्ती, मग दाखव केले का जवानी? उगीच का कोकळतोस प्रेम प्रेम म्हणून गावभर? कुठेतरी रस्त्यावरून हिंडताना एखाद्या पुरीला बघतो की होतो पागल? मग झालं सुरू प्रेम, काय म्हणतो तो? प्रिये तुला पाहिल्यावर माझा दिल फाटून गेला, लेकाचा सदरा फाटला तरी रडत बसतो। जन्म जन्मांतरीची सोबतीण मला भेटली, पाहिलेली असते आजच। तू कुण्या गावची सखे साधणी? तू कुठे राहतेस यावर ती काय म्हणते? बोल, तू बोल। मी प्रेम तातालीत राहते, मी प्रेमाच्या मंदिरात राहते। प्राण सख्या तू कोण? मी प्रेमाच्या मंदिराचा फौजदार आहे। पुजारी? मी प्रेमाच्या मंदिराचा पुजारी आहे। चल पुजारी, आपण प्रेमाच्या मुलखाला जाऊ। तिकीटाला पैसे आहेत काय? त्या मुलखात झाडावर फुलं, फुलावर पाखरं,
रावण प्रेमाची हुरहुरी भरली वाटत मग आता गाण प्रेमी प्रेम न कर मी जाई प्रेमी प्रेम न कर मी जाई चला चुप लवकर प्रेमाचा बाजार सुरू झाला बाजार गहूटाळ प्रेम गहूटाळ प्रेम बूट पैदार प्रेम बूट पैदार प्रेम नगरचा राजा अंधा प्रेम नगरचा राजा अंधा लूट सके तू प्रेमाची पुतळी पेट प्रेमच भाकर प्रेमच चटणी प्रेमच भाकर प्रेमच चटणी प्रेमच कांदा गूळ प्रेमच कांदा गूळ पण प्रेमाच्या भाकरीनं पोट कसं भरणार नाही भरणार मग सगळ्यापेक्षा मरणच बरं मरण प्रेमात मरणे प्रेमात मरणे प्रेम सागरी बुडून जीव गमा प्रेम शुभले प्रेमात पाणी प्रेम शुभले प्रेमात प्रेम प्रेम बस मनदा मनदा प्रेम प्रेम बस मनदा मनदा दोघे मरुनी जावो दोघे मरुनी जावो
इकडं काय, इकडं कोण आहे आपल्याला बघायला? आता शेतावरची माणसं भेटतील. तू जा परत. हे पा, उद्या परत येतो, जास्त राहत नाही. मग झालं. अगं, हे खेड्यावरचे लोक मोठे खवतर असतात. उठा, कुठं मरणार इथे जंगलात?
एवढं येऊ नको येऊ नको म्हणून सांगत होता, आता कशाला बोलवता? मी नाही येणार, मी इथंच राहणार रात्रभर. बरंय, मात्र इकडे काय दिसलं तर हाक मारू नकोस मला. दिसणार का? काही नाही, 12 वाजू देत. मग मग काय? 8 दिवसापूर्वी ह्या झाडाखाली एका मारवाड्यानं गळ्याला फास लावून जीव दिला आहे. हे बघ, तुझ्या उजाडायच्या आत मात्र लवकर उठून जा, माणसं येणार आहे सकाळीच. मला नाही लवकर उठवत, तुम्हीच उठवा. बर बर. खरंच इथं भूत आहेत का हो? झोपलात का तुम्ही? बाहेरच पडला तर आतभर. हो हो, जरा उकडत होतात. काय घुशी झाला तो घरात? घुस ताव जाऊ दे, चला बरं दे, चला आपण बांधावर जाऊन बोलत बसू. चला पाटील. हे सगळे तुलाच बघायला आले वाटत, यांना कसं समजलं? सकाळी तुम्ही गेल्यावर एक माणूस तिथं होता, त्यानं मला पाहिलं. तो म्हातारा पाटील? अरे बापरे, मग झालंच, आता कळणार सगळं आईला. गावात गेल्यावर मी जाते माझ्या पहिल्या खोलीवर. म्हणजे कशाला उगीच तुम्हाला त्रास? तुमच्या आईला वाईट वाटेल म्हणून तुम्ही मला नेहमी दूर ठेवायचा प्रयत्न करणार. असं चोरून मारून तुम्ही तरी काय करणार? तुमच्या जीवाला त्रास, मला काळजी. खरं आहे तुझं म्हणणं, पण काय करावं समजत नाही. सांगा तुम्ही तुमच्या आईला सगळं. सांगू? हो सांगा, एकदा काय व्हायचं असेल ते होऊ द्या. नाही आवडायचं तुमच्या आईला, आम्हाला कोणी सुद्धा जवळ करणार नाही. हा माझी आई तशी नाही. हा आतापर्यंत मी 1000 वेळा चुकलो असेल म्हणून काहीतरी मला टाकलं नाही. दौलतराव, तुम्हाला आई होती का हो? आ? आई नाही तर काय, आबाळातनं बिडकी सारखा पडलो खाली मी.
तुम्ही आपल्या मनातली एखादी गोष्ट आपल्या आईला कशी विचारित होता? हा हा, काय शेतावर एखादी पोरगी हिरलीस वाटत? नाही हो, तसं काही नाही. पण शेतावर एक गंमत पाहिली. तिथं सिनेमावाले आले होते, एक बाई आणि एक बाबा. काय बोलत होते, काय गात होते, काय बरं. हा, ती बाई बरं का. प्रेमी प्रेम नगर में जाए. प्रेमी प्रेम की बंसी बजाए. प्रेमी प्रेम की बंसी बजाए. तुटलं होत, हिनं शिवून आणलं. चालत राव, नशीबवान आहेस. याला म्हणतात खरं प्रेम. वा, अगदी साहेबाचं सर्टिफिकेट मिळवलं बा तुम्ही. कसलं रे बाबा पुतळा वहिनीच्या प्रेमाबद्दलच? खरंच दौलतराव, तुमचे वहिनीवर खूप प्रेम आहे. नाही प्रेम, प्रेम भीम असली भानगड आपण काही करत नाही. अग हे हा गणपत काय म्हणतोय बघ, मी तुझ्यावर प्रेम करतो. कुठे गेली ही? तापानं फनफनते, सकाळी तशीच चप्पल शिवून घ्यायला गेली, आता कुठे गेली? आणि हे तुझं काय डोसक फिरलं काय? अंगात ताप किती आहे बघितलास? माझे का हात पाय मोडलेत का? तू एवढी आजारी असताना कपडे धुतीस ती? हिला काय नाही वाटत त्याच. आणि तू म्हणतोस हिच्यावर प्रेम कर? आपण तर जन्मात नाही हिच्यावर प्रेम करणार. काय र काय गंमत आहे दौलतरावाची? ह्या पुतळा वहिनीला आलाय ता तो याला परत नाही चाई. काळजी तर इतकी करतो वहिनी बद्दल, आणि इकडे म्हणतो आपण तिच्यावर प्रेम करत नाही. अरे म्हणणार काय तो, आता ते दोघेही बोलण्याच्या पलीकडे गेल्यात. इतक्या वर्षाच्या संगतीनं एकजीव झालाय दोघांचा. आई कर. काही नाही, मग आंघोळ केल्यावर सांगतो. दादा, पाटीलाने शेता वडलं. पाटीलाने शेतावरून आईला म्हणा की तू बस आपलं काम करत, मी आत्ता येतो त्याला भेटायला. बेदारी कोणा शोक मात्र सगळं सांगणार आईला तिच्याबद्दल. पाटील आलेत? वय वय. कुठं बाहेर बसलेत? नाही नाही, आत. वय वय. वय गणपत, मला सांगितलं नाहीस ना
मी विचारलं की म्हणतो आपण लगीन करणार नाही म्हणून. लगीन करणार? लगीन? आई कुणाची मुलगी आहे? एक गरीब. आपण तरी कुठे श्रीमंत आहोत. पण गुणानं चांगली आहे ना ती. तिला इकडे एकदा बोलाव तरी. आजच याला सांग की मला आवडल ती. होय ना? अंकुश सर्दी होईल. अंकुश काय करतेस? वाट कापलं या चिंदी बांधते पात्राच्या काटाची. काय कुठलं पात्र फाडलंस? तेच बघणार हाय. संध्याकाळी येणार आहे ते पात्र हात चावट. चेष्टा करतेस? आम्ही ओळखले ग ओळखले ग जरूर पूछेगी मैं इस वक्त क्यों आया. आज एक मजे की बात हुई. क्या? हमारे बारे में माँ को सब अपने ही आप मालूम हुआ. कैसे? कैसे ये रहने दो, मगर सुन तो सही. माँ ने मुझसे पूछा तू उसके साथ शादी करेगा क्या. फिर तुमने क्या कहा? मैंने कहा तुम ही बताओ क्या कहा होगा. मैं कैसे बता सकती हूँ? कहो ना क्या कहा. आवडतेस बो आपल्याला खरंच? हो. पण असल्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. आमच्या शेजारच्या त्या दौलतरावाचा आपल्या बायकोवर काय जीव आहे
पण बडबड नाही कधी. आपण लग्न करणार तुझ्याशी. तू रडतेस? नाही, मला आनंद झाला. आजपर्यंत जनावर म्हणून सगळे मला लाथाडीत होते, तुम्ही मला माणूस केलं, पत्रात घेतलं. लागलीस का बोलायला? याला म्हणतात खरं प्रेम. हो, तुला सांगायचं राहिलंच. तुला आता माझ्या बरोबर यायला पाहिजे. कुठं? आमच्या घरी. आईनं तुला बोलावलं आहे, मी आलो स्वतः जाऊन. पण हे पाला ठाक ठीक आहे. ठाक ठीक म्हणजे? ठाक ठीक म्हणजे पाहिल्याबरोबर आईला तू आवडली पाहिजे. सापडले. मला पत्ता लागू देत नव्हतं. नाही का जा आता तू. म्हणजे माझं डोकं? म्हणजे काय काय म्हणजे मरणार बघ तू केव्हा तरी माझ्या हात. ना मेलो तर तुला घेतल्याशिवाय नाही मरणार. नाहीतर तिथं कोण मला पैसे देणार दारूला? हे जा मर, एवढ्यासाठीच आला होतास तू. आता बाहेर जाऊन येतो. इकडे कुठे निघालास? बाहेर जाणार. दरवाजा तिकडं आहे. दरवाजा एक इकडं आहे. ते काय माणसं चालल्यात? कोण बोलते? सोड, या दरवाज्यानं जाणार मी. बर बर, थांब. तुला ह्या दरवाज्यानं जायचं आहे? या दरवाज्यानं जाणार. मी या दरवाज्यानं शाबास. यो गबरू, या दरवाज्यातनं जाणार. चल चल चल. मैनाबाई मला बोलवणार ना लग्नाला? दिवाळी दिवाळी आली, आ दिवाळी दिवाळी आली, हसत नाचत खेळत आली, हसत नाचत खेळत आली. बहर उडाला बहर, बहर उडाला बहर, उडाला बहर, बहर उडाला. दिवे उजळले रंग प्रसरले, दिवे उजळले रंग प्रसरले. दिवाळी दिवाळी आली, आला बाहेरून गेला.
ना मी पसंत तुमच्या आईला? हो हो चल। आई जगदंबे, माझ्या लेकानं आपल्यासाठी बायको बघितली आहे। तू उजव्या बाजूला कौल दिलास तर मी त्याच्या लग्नाला वय म्हणणार। तूच माझी पाठ राखीन आहेस, तुझ्याशिवाय मी कुणाला विचारणार? बाळानो या बसा। आई जगदंबे सून पसंत आहे मला, छान आहे अगदी। आता उजव्या बाजूला कौल दे आणि वय म्हणून सांग। जगदंब जगदंब जगदंब, बघितलंस का रे आईनं कौल दिला? जगदंब जगदंब। ये बाळ माग कस रखतेस? मी देवाच्या पूजेत आहे म्हणून हो? नाही, माझ्या सारखीला। अग तुझ्या सारखीला काय झालं? तुझ्या सारख्या निर्मळ मुलीला देव काही म्हणणार नाही। बर वाटलं मला आज। मला काळजी होती कसली सून आपल्या घरात येते म्हणून। तुला बघितलं आणि काळजी दूर झाली माझी। बायको चांगली तर नवऱ्याचं भाग्य लवकर पुढे येतं। तुझ्यासारखी कुळाशिलाची निर्मळ मनाची आई। अरे गणपत, मी खोट नाही बोलत, खरोखरच बायको चांगली कुळाशिलाची निर्मळ मनाची नशीबवान असावी लागते, नाहीतर नवऱ्याचं नशीब कितीही चांगलं असलं तरी फुकट। गणपत, जगदंबीनं कौल दिला ही आपल्या कुळाचं नाव उजळ करणार। जगदंब जगदंब। बाळ, तुला भजन म्हणायला येत? ती घे पोथी, देवापुढे चार ओळी म्हणूया, घे ना। घे। अग सवळ ओळ काही नाही, अजून तुझ्या मनात शंका आहे? देव तुला काय नाही म्हणायचा, घे। मन मन पापी भूला भूला कौन इसे समझाए हा मन काय होते तुला मन पापी भूला भूला सुख
का साथी दुख संकट में कभी काम ना आए। जिसको तूने जग में दिलाया, जिसको तूने जग में दिलाया, वही तुझको जलाए, वही तुझको जलाए। हाँ मन पापी भूला, शहद शक्कर से मिलकन होगा, मीठा कड़वा फल, शहद शक्कर से मिलकन होगा, मीठा कड़वा फल। तन धोएगा मन को कैसे धोए गंगा जल, कैसे धोए गंगा जल। हा मन पापी तक जी है साथ लगा है, जी के हंसना रोना। जब तक जी है साथ लगा है, जी के हंसना रोना। कस के कसौटी कहती है, कस के कसौटी कहती है, ये पीतल है ये सोना, ये पीतल है ये सोना, ये पीतल है ये सोना। जब तक तन में सांस रहेगी, तब तक जगती रात, तब तक जगती रात। यही कबीरा कह गया, यही कह गया तुलसीदास। हाँ कह गया तुलसीदास। हाँ मन पापी भूला भूला। जाते मी कहा माशा सारख्या नरकातल्या किड्याला या देवघरात जागा नाही। तुमच्या आई सारख्या दीव माणसाच्या बरोबरीने बसायची माझी लायकी नाही। काय म्हणतेस? कसं धुतल्या तांदळासारखं मन आहे तुमच्या आईचं, असल्या भोळ्या जीवाला फसवायचं। बरं तर चल, मी सगळं सांगतो तुझ्याबद्दलचं आईला। कसं कळत नाही तुम्हाला मी कोण आहे हे? जर तुमच्या आईला समजलं तर काय वाटेल तिला तुमच्याबद्दल? आपला मुलगा गुणियान चांगला आहे, त्यानं चांगल्या कुळशीलाच्या मुलीशी लग्न करावं, तिच्या भाग्यानं तो मोठा व्हावा, आपल्या वंशाचं नाव उजळ करावं, या आशा उराशी बाळगून तिनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, हाडाची काढ केले आहेत। आणि आता जिची तुम्ही निवड केलीत ती कोण आहे हे जर त्या मावलीला कळलं तर काय होईल त्या भाबड्या जीवाचं? म्हातारी जीव टाकी। मग काय करू म्हणतेस तू? जाऊ द्या मला। जाणार? तू जाणार? नाही ग, माझी आई फार चांगली आहे, तुझ्या सगळ्या चुका ती पोटात घालेल, मुळीच रागवणार नाही ती। खरं सांगतो मी तुला, मला माहिती आहे माझी आई कशी आहे ती। केवढं मोठं मन आहे तुमचं। नाही, तुमच्या घरात मोलकरीण म्हणून सुद्धा राहायची माझी लायकी नाही। जा तुम्ही, एखादी चांगली कुळशीलाची मुलगी बघा, आपल्या आईला सुखी करा आणि तुम्ही पण सुखी व्हा। हो, फार सुखी होईल। कशाला भेटलीस तू मला? का आलीस तू माझ्या बरोबर? कशाला वाट पाहत तळमळत होतीस तू माझ्यासाठी?
कुणी सांगितलं होतं तुला माझ्या जीवाला एवढी आस लावायला? त्यावेळी नाही आठवड्यात तुला देव माणसाच्या आणि कुळशिराच्या गोष्टी तू सांगत होतीस ना आईला सगळं सांगा म्हणून? होय, तेव्हा मी माझ्या सुखाचा विचार करीत होते. खरंच चुकली मी, यायला नको होत मी तुमच्या बरोबर. बाळ मैना, चलात सांगतोच मी सगळं आईला. काही सांगू नका, शपथ आहे तुम्हाला माझी. मग तू जाऊ नकोस, चल. बाळानो, सांग मला. नाही जाणार ना? सांग. काय होत तुला बाळ, बरं नाही वाटत? थोडं दूध घेतीस? नको मला. का आवडत नाही? नवरा बायको दोघे अगदी सारखीच. झोप बाळ, दोघांच्या आवडी निवडी अगदी सारख्या दिसतात. तुझा नवरा अगदी साधा आहे. त्याला की नाही मेथीची भाजी बाजरीची भाकरी फार आवडते. तेवढं चांगलं करून घातलंस की तो खुश. मी शिकवीन तुला त्याच्या आवडी जप्त करा. आपल्या नवऱ्याला कसं खुशीत ठेवायचं ते पुष्कळ बायकांना समजत नाही. आमची पुतळा तेवढी एक आहे. नवऱ्याला काय आवडतं काय आवडत नाही कळलं तर एखाद वेळी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील ते. फार जीव आहे त्यांचा माझ्यावर. थोडे दिवस इथंच राहू. मला विसरून ते एकदा नीट मार्गाला लागलेले पाहिलं की मग जाऊ. मग जाऊच. मात्र एक कामगिरी तुझ्याकडं. तू सकाळ संध्याकाळ त्यांच्यावर नजर ठेव, पण तू मात्र त्यांना दिसू नकोस. आता जाऊन सांगतो त्याला. मला माहित आहे कुठं आहे तो. कुठं निघालास? चल मुकाट्याला माझ्या बरोबर. तू कुठं गावात जायचं नाहीस, कुणाला सांगायचं नाही मी इथं आहे म्हणून. चल बरं जातो मी. नाही गाव रोडायचं.
गेली गेली महिना गेली तू का जाऊ दिलीस का जाऊन दिलीस तिला बाळ मला माहित सुद्धा नाही रे ती गेलेली येईल ती परत नाही येणार ती तुम्ही गणपत करता ती एक मुलगी बघितली आहे ना तिला जरा उद्या परवा दाखवायला आला किती झालं तरी तरणार आहे एकदा लगीन लावून टाकलं की येईल गाडी आपोआप रुळावर बर जमादारच होशील पट्ट्या बोटाला चिंदी बिंदी मान काहीतरी हवालदार जमादार फौजदार सुप्रिटेंडेंट कुठे आहे ती मला नाही माहित सांग खरंच मला माहित नाही खोट बोलतोस आहे माहित तुला सांग कुठे आहे ती सांग रामू अजून येड्या पिशवाने दिसतोया कुठं पाहिलंस तू त्यानं आपला तो जुगाराचा अड्डा होता ना त्याच्या खाली पोस्टाच्या पेटीजवळ तिथं मला तिथं बघितलं आणि रे तू कुठं आहेस हे सांगाया पै मला तो पैसे बी देत होता पैसे देत होता मी त्याला काय बी सांगितलं नाही सुटलो हातनं त्याच्या आणि आलो होतो तुला सांगाया
हे वळ कसले रे रामू, कोणी मारलं? छे काय बी नाही, जातो मी. कुठे निघाला म्हातारा? ऐकलं आपलं सगळं त्यानं, चाललं वाटतं त्यानं सांगायला. आता जाऊन सांगतो त्याला, मग मिळतील की नाही पैसे. दारूला पैसे देत नाही, जाव सोडून चालले या, मग मी पोटाला काय खाऊ. काय करतोयस काय तू? म्हणजे तू धुणार का काय सगळं? काय झालंय का तुला? तू काय करतोय ते करू दे. तिकडे गेलाय, अगदी झपाट्यानं चाललाय सारखा. जीव बी द्यायचा विचार काय? दारू घेतली तर डोक्याची भणभण थांबते नाही हो. होय थांबते, पाहिजे थांब आणतो. हे पी, छान वास येतो नाही? वाटते की नाही प्यावीची? पी, दोन चार तासांनी निशा उतरली की पुन्हा भणभण सुरू होईल, की पुन्हा प्यायची पुन्हा प्यायची, आणि मग गटारात लोळत पडायचं जन्मभर. पागल, लाज नाही वाटत? एक पोरगी मिळाली नाही म्हणून रडत बसते भागूबाई सारखा. रडत नाही हो, पण सोसत नाही मनाची तळमळ. मनाची तळमळ भल्या माणसा, काळीच फाटल असं प्रसंग माणसावर गुजरत्यात. उभ्या घराला आग लागती आणि एका रात्री सगळा संसार रस्त्यावरून पडतो, दरोडा पडतो, जन्माची कमाई वाटायला लागते. पोरं बाळ भिकायला लागतात, पण ते नाही बसत असं पिसाट होऊन मर्दावानी छाती ठोक झुंजत्या दुनियेशी आणि संसार उभा करतात. घराला आग लागली तर ते बांधता येईल पुन्हा, गेलेले पैसे परत मिळवता येतील, पण काळजाची आग नाही विझवता येत. अरे भय, मग बस लय झालं तर दिवसात अर्धा घंटा तुझ्या या प्रेमापाय रडत. बघ तू माणूस आहेस, विसरू नकस. 24 घंटे डोक्यात राग घालाय पाहिजे, तू जन्माला नाही आला. नाही समजायचं, दौडत राहते तुम्हाला.
अरे समजलं समजलं सगळं समजलं. तुझा बाप तुझ्यावर काही कमी प्रेम करीत होता, तुला काय बी कमी पडू नये म्हणून उन्हातानात बापडा राबत होता. मेला शेवटी त्यातच. तो मेला तवा नाही कुठे गेलास त्याच्या मागणं? बापावर नव्हतं तुझं प्रेम. आणि काल बघितलेली पोरगी सोडून गेली तर मला काळजाची आग इजत नाही. मग करू तरी काय? काय करू? बांगड्या भर हातात. अरे एखादा बाई माणूस बी डगमगत नाही प्रसंगात. तुझी आई बिचारीचा नवरा मेला, सगळं आबाळ कोसळलं डोईवर तिच्या, पण ती डगमगली नाही. तिला बी जगात काय करायचं होतं, रडत नाही बसली. हे पोर होतं पदरात, 15 वर्ष लोकांच्या घरात ते खान उपसत होती साठी, तुझ्यासाठी. अरे दुसरं काय नाही तर त्या आईकड तरी बघ. तुझी दशा बघून 15 वर्षात वाचली नाही इतकी 4 दिवसात वाचली म्हातार. जिनं तुझ्यासाठी एवढं केलं, तुला लहानाचा मोठा केला, निदान तिच्याकरता तरी काळीच घट कर. जा जा, दाखव तिला तिचा पोरगा परत मिळाला म्हणून. जा उठ जा. आई आता आहे का? तू आता जाऊन सांगतो त्याला. इथलीच आहे, चांगली गुणी आहे मुलगी. तुझ्यासाठी माग बघितली होती, स्वभावानं चांगली आहे. तुला पसंत आहे? पण तुला तुला पसंत आहे ना? मग मुहूर्त बघ. गणपत खरंच मुहूर्त बघ. खरं सांगतोस मला तो गणपत? खरं, अगदी खरं. पहाड इकडं पळाली इकडं. या बाजूला कोणी बी नाही? नाही. तुम्ही ह्या बाजूला जा. पकडा तिला. शाबास बहादर, शाबास. चल चल चल.
इकडे ये. मी सांगतो ते ऐकशील? हो. जातो इथून. कुठ? कुठे? जिथं तुला कोणी ओळखणार नाही. इथं कोण? मी. मग काय होईल? काही होऊ दे. तुझा असं माझाच तेवढा जीव आहे आणि तुमचा नाही. मैना जा तू लवकर, उजाड्याला लागलं. माझ्या नशिबात अंधार आहे, मला उजेडाचं कार. काय तू ऐकत नाहीस? त्या दिवशी तू मला सोडून गेलीस. फुटलेल्या काळीस तसंच दाबून मी पुढे चाललो होतो, पण आता तर काळीस फुटलं होतं तरी तुम्ही मर्दासारखे नेटानं पुढे चालला होता. तुमच्या मर्दपणाचा मला फार अभिमान वाटला. आता माघार घेऊ नका, येऊन येती वेळ आली आहे खरी. जा जा लवकर, कुणीतरी येतील इकडं. मैना जन्मठेपेची शिक्षा झाली. गणपत दादा, मैनाबाईनं सांगितलं या प्रेमापायी जग सोडू नका.